पाचपौली थाना अंतर्गत गाड़ी को कट लगने पर विवाद के चलते युवक की मौत। पाचपौली पुलिस स्टेशन अंतर्गत दो दिन पूर्व हुए विवाद के चलते 11 लोगों ने मिलकर राड और लकड़ी से प्रहार कर एक युवक को मौत के घाट उतार दिया, जबकि दो लोगों को गंभीर रूप से जख्मी कर दिया। पुलिस ने सभी 11 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर 5 आरोपी को गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार दो दिन पूर्व शुभम सदावर्ते की बाइक को कट लगने से लेकर हुए विवाद में लालगंज मेहंदीबाग रोड उरकुड़े ज्वेलर्स के बाजू में दारू भट्टी नायक तालाब के समीप निवासी पवन गणेश धार्मिक व उसका मित्र पीयूष व मृतक शुभम सदावर्ते के साथ आरोपी पिंटू सुरेश बेंडेकर, जितेश सुरेश बेंडेकर, आकाश माहुरे, बादल नरेश पड़ोले, मंगेश चिरोडकर, सुशांत सोनकुसरे, विक्की बुटरिया, आकाश गुटरिया, विक्की डोला, कृष्णा व अन्य ने मिलकर लोहे की रॉड राफ्टर से हमला किया, जिसमें पवन और उसका मित्र पीयूष आंगड़े गंभीर रूप से जख्मी हो गए। जबकि इस घटना में बाबरी विहीर समीप चकना चौक निवासी शुभम सदावर्ते के सिर, छाती व पीठ पर लोहे की रॉड व लकड़ी से जोरदार प्रहार करने से उसे गंभीर चोट लगी। पाचपौली पुलिस ने 5 आरोपियों को गिरफ्तार कर आगे की जाँच कर रही है। लालगंज बाहुलीगर जा रहा शुभम सदावर्ते तथा मित्र पवन धार्मिक आणि पीयूष हागरे हे तिघे काल नाईक तलाव येथे नाईट क्रिकेट मॅच बघण्यासाठी आले होते। त्याआधी 2 दिवसाआधी शुभम सदावर्ते, त्याचा मित्र विकी निखार आणि अर्चल हे डिवो गाडीवर जात असताना लालगंज दारूभट्टीसमोर त्यांचा गाडीचा डॅश बेंडेकर बंधूंना लागला आणि त्यामध्ये तिथे त्यांचं झगडा भांडण झालं, त्यानंतर ते निघून गेले। त्यानंतर दिनांक काल रात्रीला 8:30 क्रिकेटची मॅच बघण्यासाठी आले असता तिथे या त्यांच्या जुन्या वादावरून आपसी समजता करून जितेश भेंडे, पिंटू भेंडे, आकाश मावरे, लल्ला रूप, सुशांत सोनकुसरे व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून त्यांच्यावर हमला केला। त्याच्यामध्ये शुभम सदावर्ते हा जखमी झाला, तसेच त्याचे 2 मित्र पवन आणि सुशांत पवन आणि एक मित्र त्याचा जखमी झाला। त्यांना मेवला नेलं असता मेवला त्यांना मृत घोषित करण्याला त्याच्या डोक्यावर मार असल्यामुळं तो मयत झाला असं समजून आलं। ते भेंडेकर यांचा पूर्ण रेकॉर्ड आहे, त्यांच्यावर बॉडी वॉपिंगचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण करण्यात आली। सदर गुन्ह्यामध्ये 10 ते 11 आरोपी निष्पन्न झालेले आहे, त्याच्यापैकी 5 आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी 1 मेजर आहे आणि बाकीचे जीवनही आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, INBCN न्यूज़, नागपुर।